आई काय कुठे चाललीस तुम्हासनी काय करायचंय आम्हाला खूप भीती वाटते भीती वाटते बाई वाटते भय कोणाला भीती वाटते मला नाही हिला काय गटवळे तुला भीती वाटते म्हणजे तू रात्रीची अशी चाललीस म्हणून उघडलास थोबाड परत हा तू वच्चा वच्चा हादडलेत ना झोपा आता का गुमान अग पण एरवी तू दिवसा जाते ना आता रात्री का जाते तुला कशाला हवेत ग नसते चौकशा हा नाही नाही म्हणजे ते तात्या पण नाही आहेत ना घरी म्हणून आम्हाला तात्या सांगितलं ना तात्या वसुलीला गेले आहेत त्यांना येळ लागेल नाही तू म्हणाली होतीस की ते 2 दिवसांनी येणार अजून नाही आले तात्या कडेवर घेऊन फिरायचंय तात्यासनी हा तुमच्यासारखी कामचोर नाही आहेत ते काम असतात त्यातनी झालं तुमचं झालं आता झोपा का गुमान झोपा म्हणते ना गेली ती कुठे गेली असेल काय माहित तात्या पण नाही आहेत घरी त्याचीच भीती वाटते बाई खूप भयानक आहे काही करू शकते हो ना तिने तात्यांना काही केलं तर नसेल ना काहीतरी नको बोलू ग तात्या नाहीये तात्या कुठे गेले असतील माहित नाही तात्या असते तर हिने आपल्याला असं डांबून नसतं ठेवलं तात्या कुठे गेले तेच माहित नाही पण मग तात्या गेलेत तरी कुठे कस करणार मला काहीतरी गडबड वाटते हो हे पमा पमा रडू नको पमा पण शोधू तात्यांना भीती वाटते नक्की कुणाची बॉडी असेल हे बघा खरं खरं सांगा ही बॉडी नक्की कुणाची असावी साहेब ते ओळखण्यासाठी तुम्हाला बोलवलंय तुला काय वाटतं असे अंदाज बांधण्यात काही अर्थ नाही बॉडी बघितल्यानंतर कळेल नशिबामध्ये काय वाढून चुकलं
तुमचा कोणावर संशय? तुमचा रे संशयाला खूपच जागा आहे, कारण हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं झालंय ना की कोणाला एकाला गृहित धरून नाही चालणार. डॅड, तुला काय वाटतं का तर असं काही? अवस्था एवढी वाईट झाली आहे, ओळखणं कठीण आहे. पाटील, तुम्ही कशी ओळखलीत बॉडी? इन्स्पेक्टर साहेब, गेल्या काही दिवसापासून गावातनं एक व्यक्ती गायब आहे, ती म्हणजे सरकार. त्यांचा आम्ही सगळीकडे शोध घेतला, कुठेही ठांग पत्ता लागला नाही. तुम्हाला सांगतो साहेब, मला असं वाटतं त्यांचा खूनच झाला. बाकी तुझं ठामपणे कसं सांगतो की आत्महत्या नसली कशावर ना? आत्महत्या नक्कीच नसेल. अहो, काही दिवसापूर्वी सरकारांचे कपडे पातळीच्या तळ्याजवळ मिळाले. आणि आत्महत्या जर असेल तर कपडे एकीकडे आणि प्रेत दुसरीकडे, असं कसं असेल? मला तरी वाटतं नक्कीच कोणीतरी दिशाभूल करण्यासाठी हे कारस्थान केलेलं असणार साहेब. हा सारा असा प्रकार असेल तर मामला गंभीरच आहे. ते सारं कारस्थान करणारी व्यक्ती जवळचीच आहे, मला वाटतं या गावचीच असावी. बोलदार, तुम्हाला काय वाटतं? साहेब, मी काय बोलतो, कशावरून बाहेरची व्यक्ती नसेल? असेल आहे का तशी? पाटील, एवढ्या दिवसात कोणी नौका आढळलं गावात? नौख हां, आनंदीबाई नावाची एक बाई आली, हो, पण सरकार गेल्यानंतर आली ती. या साऱ्या प्रकरणाची कसलीच नोंद नाही आमच्या पोलीस ठाण्यात, त्यामुळे या प्रकरणात नक्की कुणाचा हात आहे याचा अंदाज बांधणं जरा कठीणच आहे. एक व्यक्ती आहे साहेब. कोण? सरकारांच्याच नात्यातला माणूस, व्यंकटेश कोर. संपूर्ण गावात सरकारांचा एवढा एकच शत्रू होता. पाटील, हा काय म्हणतो, कुठे असेल हा व्यंकटेश खोत? मी सुद्धा व्यंकटेश खोत त्यांना गावात पाहिलं नाही बऱ्याच दिवसात. आता या मास्तरावर एकच दया करा, माझ्या या नातीला पदरात घ्या, म्हणजे मग ये बघा. काय नाव तुझं? चित्रलेखा. चित्रलेखा, आजपासून ही आमच्याकडेच राहील.
अक्का जायत ना आपल्याला अचानक सोडून नाही गेलं. नाही सोडून जाऊ शकत आपल्याला. हो मला माहिती आहे ना ते आपल्याशिवाय नाही राहू शकत आणि ते येणार नक्की आपल्याकडे परत येणार त्या नक्की येणार. तसं झालं तर फार बरं होईल पण या वाड्याच्या मातीतच बेईमानी जन्माला आली त्याला कोण काय करणार. या व्यंक्यासारखे घर बुडवे जन्माला आले तेव्हापासूनच वाड्याचा राग सुरू झाला. त्यात ती तमाशातली सटवी बरोबर घेऊन आला. तरी मी विचार करतच होते ही औदसा सारखी वाड्यावर का फेऱ्या घालते. दोघे मिळून एवढं कुटील कारस्थान करतील असं मनातही आलं नव्हतं. हे सगळं त्या दोघांनी केलंय. अक्कादा गायब झाल्यापासून त्या दोघांना कुणी कधी पाहिलंय? वाड्यावर जाऊ दे. गावात सुद्धा तोंड दाखवलं नाही त्यांनी. वाड्यातल्या माणसांचं कधी वाटोळं होतंय याचीच वाट बघतात ती दोघं. आपण वाड्यातनं बाहेर पडताना तो जर का गावात असता तर नक्कीच आला असता तमाशा बघायला. आनंदच झाला असता ना त्याला. शेवटी काय कुराडीचा दांडाच कोत्यास काळ ठरला. का कुणास ठाऊक पण मला राहून राहून असं वाटतंय माणसं. अक्का तर आपल्याला असं सोडून नाही जाऊ शकत. सज्जन गेलाय अक्का त्यांना शोधायला. तो जरी आला असता तर काहीतरी उलगडा झाला असता. देवा या विधवेच्या हाकेला धावू नये आणि अक्का त्यांच्या पाठीशी उभा राहा. बाबा हवालदार सविस्तर लिहून घे. बरं झालं राजाराम फोत तुम्ही आलात. आम्हाला तुमच्या मदतीची गरज होती. ही डेथ बॉडी नक्की कुणाची ओळखू शकाल?
काय जाणवलं तुम्हाला? त्याचा चेहरा इतका विद्रूप झालाय की रीत कोणाचं ओळखणं अवघड आहे. या भाड्याने समद हिरावून घेतलंय माझ्याकडनं. या भाड्याची पायरी मी कधी चढू दिली नाही. आता मला सांगा मी काय करू? तुम्हीच यातनं काहीतरी इलाज करा. बरोबर बोलते ना अक्का.